नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं मायाज किचनमध्ये. आणि आज आपण ब्रेकफास्टसाठी लागणारे पोहे बनवणार आहोत, तर पोह्यांची रेसिपी बघूया आपण. कांदे पोहे बनवण्यासाठी आपण इथे जे पोहे घेतलेले आहेत हे खूप पातळ किंवा खूप जाड नाही आहेत, मीडियम आकाराचे पोहे आहेत. आणि आपल्याला इथे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. 7-8 कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, 4 हिरव्या मिरच्या, तिखट मिरच्या आपण इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत, आणि शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे चवीनुसार मीठ. आणि आवडत असेल तर ओलं खोबरं आपण पोह्यांवर टाकू शकतो, शेव टाकू शकतो. त्याच्यासाठी मी इथे खवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे, शेव घेतलेली आहे, थोडंसं छोटा चमचा जिरं, छोटा चमचा मोहरी आणि छोटा चमचा हळद पावडर आपण इथे घेतलेली आहे. एका भांड्यामध्ये आपल्याला हे पोहे काढून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. अशा प्रकारे आपण इथे पोहे भिजवले. कांदा बारीक कट करून घ्यायचा आपल्याला. तेल घालूया आपण पॅनमध्ये. एक साधारण 2 छोटे चमचे तेल घाला. तेल खूप जास्त घालायचं नाही आहे, कारण खूप जास्त तेल हे पोहे छान होत नाही खूप जास्त तेल घातल्यावर. त्यामुळे पहा, आपण खूप थोडंच तेल वापरलेलं इथे. सर्वात अगोदर जे जिरं मोहरी आहे ते आपण तेलात घालूया. मग जे शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे छान आपल्याला भाजून घ्यायचे. शेंगदाणे मी त्यातच काढून घेते. आणि आता आपण याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालणार आहोत. हिरवी मिरची, आपण पॅनमध्ये कांदा घालूया. कांदाही छान लालसर भाजून घ्यायचा आपल्याला. छोटा चमचा हळद पावडर टाकूया आपण याच्यामध्ये. आणि आता पोहे घालूया आपण याच्यामध्ये. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आपल्याला. आणि अर्थातच पोहेत म्हटल्यावर चहा असायलाच हवा, म्हणून मी थोडासा चहा देखील ठेवते इथे 1 कप भर. थोडासा गवती चहा आहे हा, मी कट करून फ्रीजमध्ये असाच ठेवलेला आहे. मग जेव्हा लागेल तेव्हा चहासाठी आपण हा चहामध्ये वापरू शकता. पोहे छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडीशी कोथिंबीर सोडायची. पोह्यांवरती आपण छान खवलेलं खोबरं आहे ते घालूया. थोडीशी शेव घालूया. चहामध्ये गवती चहा, वेलची, अद्रक टाकला की चहा खूपच उत्कृष्ट लागतो. आणि गवती चहा घातल्यामुळे काय होतं की ॲसिडिटी होत नाही. बऱ्याच वेळा लोक सांगतात की चहा जास्त पिऊ नये, ॲसिडिटी होते, पण दिवसाची सुरुवात चहाशिवाय होत नाही.